विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर एक आकृती तुम्हाला दिसते. या आकृतीमध्ये खंड संपल्यानंतर सागर रचना सागर तडरचनेच्या संदर्भातला आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आपण या अगोदर इयत्ता सातवीमध्ये अभ्यासलेला आहे की पृथ्वीवर सर्वात जास्त पाणी आहे आणि जमिनीचा भागा कमी आहे. तर या ठिकाणी जे समुद्र आहेत विविध प्रकारचे महासागर आहेत या सागरांच्या तळरचनेचा या ठिकाणी अभ्यास करताना जेव्हा खंड संपतो त्यावेळेस या ठिकाणी सागराची या ठिकाणी जे पाणी आहे त्या पाण्याच्या खाली जी जमीन आहे त्या जमिनीचा आपण अभ्यास करणार आहोत. तर बघा खंड संपल्यानंतर किनारा आहे समुद्राचा त्यानंतर जो आहे सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे भूखंड मंच. या ठिकाणी भूखंड मंच संपल्यानंतर समुद्रामध्ये अजून थोडा उतार सुरू होतो आणि त्याला म्हणतात खंडांत उतार. हा खंडांत उतार जो आहे तो संपल्यानंतर पुढे सुरू होतो परत सागरी मैदान. जसं जमिनीवर आहे आपल्याला विविध ठिकाणी काही ठिकाणी मैदाने पाहायला भेटतात, काही ठिकाणी डोंगर पाहायला भेटतात, काही ठिकाणी पर्वत पाहायला भेटतात, काही ठिकाणी खाडी असे खोल दर्या पाहायला भेटतात. तशाच प्रकारची जमीन या ठिकाणी समुद्रामध्ये पण आपल्याला पाहायला मिळत असते. हे सागरी मैदान आहे. त्यानंतर सागरी मैदान संपल्यानंतर पुढे बघा मध्यसागरी पर्वतरांगा. या ठिकाणी पर्वतरांगा पण आपल्याला समुद्राच्या खाली पाहायला मिळतात. त्यात महत्वाचा अजून एक भाग आपण पाहिला होता की जर या ठिकाणी हा जर एखाद्या पर्वताचं शिखर जर या समुद्र सपाटीच्या पाण्याच्या वर आलेलं असेल तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे, बेट म्हटलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही रेषा दिसतात ज्या पाण्याची पातळी दिलेली पाहिजे. ही 2000 मीटर पर्यंत खोल, ही 4000 मीटर पर्यंत खोल, इतके पाण्याची खोली या ठिकाणी आपल्याला दिसते. म्हणजे समुद्र सपाटीपासून ही खोली दिलेली आहे. त्यानंतर पुढचा भाग आपण महत्वाचा पाहिला होता तो म्हणजे सागरी डोह. डोह कशाला म्हणतात तेही आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. त्यानंतर सागरी गर्ता. सागरी गर्ता म्हणजे काय तर डोह आणि गर्ता याच्यामध्ये थोडा फरक आहे. डोह हे कमी खोलीचे असतात तर सागरी गर्ता जे आहेत ते जास्त खोलीचे असतात. अशा पद्धतीने जशी जमिनीवर आपल्याला भूपृष्ठाची रचना पाहायला मिळते त्याच पद्धतीची रचना या ठिकाणी सागराच्या खाली सागर तळरचनेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असते. ती या चित्रावरून तुम्ही समजून घेतली असेल.